महाराष्ट्र सरकार ने 1999 साली महाराष्ट्र मध्ये कृषि पदवीधर निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून प्राइवेट एग्रीकल्चर कॉलेज खाजगी कृषि महाविद्यालय देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात पहिले कृषि महाविद्यालय हे डॉक्टर तानाजीराव चोरगे कृषि संशोधन संस्थेने सुरुवात केली ती 2001 मध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठ दापोली यांच्या मान्यतेने 2001 ला गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालय मांडकी पालवी पालवण हे सुरुवात झाली। याचा उद्देश असा होता कि मी स्वतः ऍग्रीकल्चर पदवीधर असल्यामुळे या आणि महाराष्ट्रातल्या खेडेगावातील अनेक शेतकऱ्यांची मुले जी शेतीपासून वंचित राहतात त्यांनी कृषि पदवीधर व्हावं आणि प्रॅक्टिकल ग्रॅज्युएट करावं व्हावं असा माझा उद्देश होता आणि त्याप्रमाणे या महाविद्यालयाची सुरुवात झाली। आज 20 वर्ष होत आहेत कृषि महाविद्यालय स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या महाविद्यालयाला अ दर्जा प्राप्त झाला आहे आणि महाराष्ट्रात आज अनेक महाविद्यालय आहेत त्यामध्ये अतिशय उच्च प्रतीचं असं महाविद्यालय म्हणून गणलं गेलेलं आहे। अनेक समित्या चौकशी समिती आल्या आणि त्याने असा अभिप्राय दिलेला आहे कि शासनाच्या कृषि महाविद्यालयाने सुद्धा या संस्थेच्या कृषि महाविद्यालयामध्ये जाऊन पाहावं आणि त्याप्रमाणे आपले कृषि महाविद्यालय करावं हा अभिमान आहे। या कृषि महाविद्यालयातून पास आउट झालेले अनेक मुले ही अनेक देशांमध्ये शिकत आहेत त्याचप्रमाणे अनेक जण उच्च शिक्षित आहेत अनेक जण भारतीय लोकसेवा आयोग त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा देऊन चांगल्या चांगल्या पदावर आता काम करत आहेत। कृषि महाविद्यालयाबरोबर 2003 साली डॉक्टर बुधाजीराव मुळी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केलं त्याला सुद्धा आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत ते सुद्धा कॉलेज आज अ दर्जा प्राप्त सातत्याने करून अग्रेसर आहे। एक अभिमानाची गोष्ट अशी आहे कि या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी यादव हा IAS झाला आणि महाराष्ट्रातला कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिला IAS ऑफिसर म्हणून त्याने मान पटकावला आहे याचा आम्हाला अभिमान आहे। दुसरा अभिमान मला असा आहे कि या महाविद्यालयाचे दोन्ही महाविद्यालयाचा आदर्श अत्यंत उत्तम आहे शिस्त उत्तम आहे सर्व सोयी उपलब्ध आहेत प्रयोगशाळा असो जिमखाना असो वसतिगृह असो खेळाचं ग्राउंड असो स्टाफ असो या सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्यामुळे या महाविद्यालयामध्ये आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू या राज्यातील सुद्धा अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्याकरता येतात आणि बरेच विद्यार्थी शिक्षण घेऊन पदवी घेऊन इथून गेलेले आहेत।